जय महाराष्ट्र मित्रांनो, ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जंक्शनवरून धाराशिवला म्हणजेच उस्मानाबादला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा. तुमच्या लाईक करण्याने, व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते. मित्रांनो, नागपूर जंक्शन ते धाराशिव हे 728 किलोमीटरचे अंतर आहे. नागपूर जंक्शनहून धाराशिवला एकूण 2 रेल्वे जातात. या दोन्ही रेल्वे ह्या मेल एक्सप्रेस आहेत. नागपूर जंक्शनवरून धाराशिवला सर्वात फास्ट ट्रेन ही नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही आहे. नागपूर जंक्शन ते धाराशिव हे 728 किलोमीटरचे अंतर ही गाडी 15 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण करते. तर स्लो ट्रेन ही धनबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर आहे. ही गाडी नागपूर जंक्शन ते धाराशिव हे 744 किलोमीटरचे अंतर 19 तास 23 मिनिटांमध्ये पूर्ण करते. आता मित्रांनो, आपण नागपूर जंक्शनवरून धाराशिवला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया. गाडी नंबर 1146 धनबाद छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी 9:45 नागपूर जंक्शनवरून सुटते. तर धाराशिव रेल्वे स्टेशनला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 5:08 पोहोचते. नागपूर जंक्शन ते धाराशिव हे 744 किलोमीटरचे अंतर ही गाडी 19 तास 23 मिनिटांमध्ये 12 हॉलटेकेत पूर्ण करते. गाडी नंबर 11403 नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी नागपूर जंक्शनवरून दुपारी 3:15 सुटते. तर धाराशिवला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 6:45 पोहोचते. नागपूर जंक्शन ते धाराशिव हे 728 किलोमीटरचे अंतर ही गाडी 15 तास 30 मिनिटांमध्ये 14 हॉलटेकेत पूर्ण करते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जंक्शनवरून धाराशिवला जाणाऱ्या म्हणजेच उस्मानाबादला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.